हनुमान नगरमधील वार्ड क्रमांक 82 येथील गल्ली नंबर 4 मधील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्याही धोका निर्माण झाला आहे. हनुमान नगरमधील गल्ली नंबर 4 मध्ये पाणी ड्रेनेज लाईन या सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांनी महानगरपालिकेसह नगरसेविकांविरुद्ध रोष व्यक्त केला. आमच्या गल्ली नंबर 4 मध्ये सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहे आणि त्या अद्याप पहिल्यापासून कधीच महानगरपालिकेनं त्या सोडवलेल्या नाही आहे. आम्हाला आमच्याकडून आम्ही नळ घेतलेले, त्यावेळेस आम्ही नळाचे पैसे भरलेले 2007 पासून, पण फक्त नळाचं कोटेशन आमच्याकडून घेतलं गेलेलं आहे, पण आम्हाला पाणी कधीच देण्यात आलेलं नाही आहे. आम्ही वारंवार त्यांच्याकडे आम्ही समस्या मांडत गेलो, पण एकही अधिकारी आमच्याकडे फिरकला नाही. आणि एकदा कदाचित बाय चान्स कुठून आला हुकून चुकून, तर ते नुसतं पाहून गेलेलं आहे, पण त्यानं कधीच आमची समस्येचं निवारण केलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे ड्रेनेज लाईनचं बी नाही आहेत. ड्रेनेज लाईन आम्ही स्वतःनं स्वखर्चाने आम्ही बनवून घेतलेले आहे. ते आम्ही प्रत्येक घराने त्याचे कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही पैसे भरलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा नंबर, आमच्या गल्ली आमची जी आहे तिथं महानगरपालिकेनं कधीच रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही आहे. आम्ही स्वखर्चानं आमच्या रस्त्यामध्ये खडी टाकून, आमच्या रस्त्यामध्ये मुरुम टाकून आम्ही स्वखर्चानं आमचा रस्ता तयार केलेला आहे. आम्ही वारंवार आमच्या नगरसेवकांना सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा आमच्याकडे बघा, आमच्या गल्लीतली सुधारणा करा, पाण्याची समस्या मिटवा, ड्रेनेज लाईनची समस्या मिटवा, आमच्याकडे रोड नाही, रोडची समस्या मिटवा, पण आमच्याकडे कधीच त्यांनी बघितलेलं नाही आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हनुमान नगर येथे पाणी येत नसल्यामुळे येथील नागरिकांनी जलवाहिनी समांतरचे व्यवस्थापकांना पाणी येत नसल्यामुळे नवीन जलवाहिनीची मागणी केली होती. मात्र या जलवाहिनीचे काम अर्धवट झाल्याने येथील भागाला पाणी येत नसून जुन्या जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी येत आहे. तसेच या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्याने नागरिकांच्या घरासमोर ड्रेनेजचे पाणी साचून दुर्गंधीसह डासांचा प्रभाव वाढला आहे. याच ठिकाणी राहत असलेल्या सत्यभामा भोकरे या महिलेला डेंग्यू झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात उपचार देखील घ्यावे लागले. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. आमच्या गल्लीमध्ये पाण्याची सुविधा नाही, नळ दिलेले 2007 मध्ये, पण त्या नळाला पाणीच येत नाही. कोटेशन घेतलेले आम्ही 2-2 हजार रुपये भरून, हा 3 नगर शोक येऊन गेले. आम्ही त्यांच्याकडे खूप बैठकी घेतल्या, वारंवार तक्रार दाखल केली, तरी पण ते आमच्याकडे उलटून कधी येत नाही. हा आणि आश्वासन देऊन जाते, नगर निवडणुकीच्या वेळाला महिलांना जमा करून घेऊन जाते प्रचारला, प्रचार करतो. त्याच्यामध्ये समस्या काय काय तुमच्या? समस्या आमच्या रोड येत नाही गल्लीमध्ये. ते स्वतःहून भरती टाकली आम्ही स्वतःच्या पैशानं ड्रेन लाईन केली, तर मग त्याच्यामध्ये गड्ढे खणले ते आम्ही दारापुढं. ड्रेन लाईन नव्हती तर मला डेंग्यू पण झाला होता. मी 14 दिवस ॲडमिट होते संत एकनाथ हॉस्पिटलला. तर त्यापासून आम्ही मग स्वतःच्या पैशानं ड्रेन लाईन करून घेतली. या संदर्भात महानगरपालिकेला काही सूचना केलेल्या आहेत? पाण्याबद्दल गेलो होतो आम्ही मोर्चा घेऊन, तरी ते असेच आश्वासन देते, पर आमच्याकडे डोकून पण पाहत नाही. औरंगाबादहून अनवर पठाण, AIN News औरंगाबाद.